आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. मिरजेमध्ये विनापरवाना फिरणाऱ्या तब्बल 65 रिक्षांवर पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या रिक्षा ताब्यात घेतल्या असून मालकांवर कारवाई केली जात आहे. यामुळे रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहे. मिरज शहरात रिक्षांची भरपूर संख्या आहे. यामध्ये अनेक रिक्षा या विनापरवाना फिरत असतात. त्यातील 65 रिक्षांवर कारवाई केली आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांनी दिली. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी मिरजहून प्रशांत बनसोडे. विनापरवाना आणि विना कागदपत्राच्या प्रवासी वाहतुकीच्या रिक्षा मोठ्या प्रमाणात आहेत असं काही रिक्षा संघटनांनी, वाहतूक संघटनांनी आणि नागरिकांनी तक्रार केलेली होती. त्या अनुषंगानं आज एक मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये 2 PI, 3 API आणि 5 PSI, सुमारे 50 कर्मचारी हजर होते. या मोहिमेदरम्यान बऱ्याचशा रिक्षा आम्हाला मिळून आलेल्या आहेत की ज्यांच्याकडं कागदपत्र अपुरी आहे. अशा सुमारे 60 ते 70 रिक्षा पोलीस स्टेशनला आणून डिटेन करण्यात आलेलं आहे. RTO इन्स्पेक्टर यांना बोलवण्यात आलेलं आहे. RTO इन्स्पेक्टर वाहतूक शाखेचे अधिकारी हे म्हणून त्याची स्क्रुटनी करतात, ज्यामध्ये जे दोष आढळतील त्यानुसार त्या रिक्षांवरती कारवाई करण्यात येईल. यानंतर जे रिक्षा वापरतात त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी परवान्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावरती रिक्षांचा वापर करू. अशी कारवाई अचानकपणे आणि सरप्राईझिंगली होत राहील की ज्यामध्ये अशा प्रकारच्या रिक्षा ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई करतात.